अमेरिका युरोपमध्ये घटस्फोटाच्या प्रक्रियेसाठी सुद्धा पगारी सुट्टी मिळणारे घटस्फोटासाठी न्यायालयीन सुनावणी सुरू असल्यास कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी मिळणार आहे. तसंच घटस्फोटादरम्यान मानसिक आरोग्य बिघडल्यानं कामावर परिणाम होतो त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ट्विटर आणि टेस्ला या कंपन्यांचे सीईओ एलॉन मस्क यांनी आता एआय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. एलॉन मस्क यांनी स्वतःची नवीन एआय कंपनी लॉन्च केली आहे. ही कंपनी चॅट जीपीटी सारख्या एआय कंपन्यांना टक्कर देईल. एलॉन मस्क यांनी एक्स एआय आणि एआय कंपनीची घोषणा केली आहे. फ्रान्सच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी युएईमध्ये दाखल झाले. युएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल यांनी अबुधाबीमध्ये त्यांचं स्वागत केलं. युएई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ऊर्जा, शिक्षा, आरोग्य, सुरक्षा या विषयांवर युएईच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करणार आहेत. भारत 2075 पर्यंत जपान, जर्मनी आणि अमेरिका नमो होमिओपॅथी से जुड़े हुए जो जो आप लोगों ने उपचार किए हैं मैं उन सभी से यही कहूंगा सफल है मतलब ईमानदार है इसीलिए सफल है. नमो होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या देशांना मागे टाकत जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज गोल्डमन सॅक्सनं व्यक्त केला आहे. गोल्डमन सॅक्स ही जगातील सर्वात मोठी आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे. या कंपनीनं जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती सांगणारा अहवाल जाहीर केला आहे. विकासाचा ध्यास म्हणजे